नमस्कार, मी कोमल। आपण पाहता 7 स्टार न्यूज। बनपुरी तालुका आटपाडी येथील दीपक बापूसाहेब देशमुख या शेतकऱ्याच्या डाळिंब पिकास युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होत असून अल्पावधीत 18 लाख रुपये एवढा नफा मिळवण्याची किमया त्यांनी केली आहे। बनपुरी येथील दीपक देशमुख या शेतकऱ्याला नेलकरंजी येथील महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्राचे सर्वे सर्वा डॉक्टर विकास देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। वेळोवेळी प्रत्यक्ष बागेस भेट देऊन येणाऱ्या रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे याचे मार्गदर्शन डॉक्टर विकास देशमुख यांनी केल्याने प्रत्यक्ष बाग उत्कृष्ट दर्जाची पाहावयास मिळत आहे। माझे नाव दीपक बापूसाहेब देशमुख, बनपुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली। सध्या ही बाग 5 वर्ष वयाची आहे। हिचे खताचं आणि शेणखत वरखत हे सगळं घातलं जातं। हा युरोप सॅम्पल एक्सपोर्ट म्हणजे युरोप सॅम्पल 5 झालेला माल आहे। साधारण 190 रुपयेपर्यंत ह्यांची मागणी झाली। साधारण एका फळाची ग्रोथ 500 पासून 800 ग्रॅम पातूर तयार झालेले, 800 साडे 800 ग्रॅम पातूर। ह्याला महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजी डॉक्टर विकास देशमुख यांचं मार्गदर्शन लाभलं। पहिल्यापासून चांगल्या पद्धतीनं वेळोवेळी मार्गदर्शन बागेला व्हिजिट देऊन प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन केलं, त्याचा आम्हाला चांगला आउटपुट मिळाला। रेस्ट पिरियडमध्ये बी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन लावतात आणि आत्ता पिका वाचतानासुद्धा वेळोवेळी बागेत येऊन व्यवस्थापन करून घेतलं। आत्ता आमचा 10 टन माल आता पहिल्या तोड्याचा गेलेला आहे आणि अजून 4-5 टन माल शिल्लक आहे। साधारण 17-18 टन माल निघू शकतो या बागेत। माल वाढला आणि मर रोग किंवा असं कुजव्या डांबऱ्या ह्याचा अजिबात थोडासुद्धा प्रादुर्भाव जाणवलेला नाही। हे साधारण एकदम क्लीन अशा पद्धतीचं फळं आपण उत्पादित केलेले आहेत। दीपक देशमुख यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन व नियोजनामुळे डाळिंबास युरोप येथे मागणी झाली आहे। बागेतील जवळपास 10 टन मालाची विक्री झाल्याने त्यांनी सांगितले या मालास 190 दर मिळाला असून त्याचे श्रेय महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्राचे सर्वे सर्वा डॉक्टर विकास देशमुख यांनाच देतात। नमस्कार, मी डॉक्टर विकास देशमुख, महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजी चा प्रोप्रायटर आहे। आपण आता सध्या बनपुरीत आहोत। बनपुरीमध्ये दीपक बापूसाहेब देशमुख यांच्या प्लॉटवरती आहोत। मी ह्या प्लॉटला गेल्या 2 ते 3 वर्षापासून मी मार्गदर्शन करत आहे। सुरुवातीला ह्या प्लॉटमध्ये तेलकट डांबऱ्या ह्याच्यामुळं आणि मर रोग ह्याच्यामुळं फारसं उत्पन्न भेटत नव्हतं, पण सध्या आपल्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण डाळिंबबाग पिकवत आहोत। युरोपसाठी सॅम्पल पास करत आहोत, तेही विना डिटेक्शन, म्हणजे कुठलंही डिटेक्शन न येता आपण हे सॅम्पल पास करत आहोत। तर त्यासाठी आपण उन्हाळा काडीला चांगल्या पद्धतीनं 2-3 स्प्रे दिलेले आहेत। काडी चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे आणि त्यानंतर आता फळ छाटणी झाली। फळ छाटणीला आपण खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून वेळोवेळी 10 ते 12 दिवसाला आपण व्हिजिट दिल्या त्या बागाला। 10 ते 12 दिवसात व्हिजिट देऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष समोरासमोर मार्गदर्शन करून आपण चांगल्या पद्धतीनं प्लॉट सक्सेस केलेला आहे। हाच प्लॉट नाही तर अनेक प्लॉट आपण सक्सेस केलेले आहेत। तर कमीत कमी साईज 200 ग्रॅमपासून 800 ते 900 ग्रॅमपर्यंत साईज आपण चांगल्या पद्धतीने केली आहे। एका झाडाला जवळजवळ 20 ते 22-23 किलोपर्यंत ॲव्हरेज मिळालेला आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या सगळ्याला प्रश्न सामावत आहे तो डांबऱ्या आणि तेलकट आणि मर रोग, ह्या तिन्ही रोगाचा सामना भरपूर करावा लागत आहे। मात्र आपल्या जे कन्सल्टिंगचं प्लॉट आहेत, महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजीचे कन्सल्टिंगचे प्लॉट आहेत, त्यामध्ये मर रोगाचं खूपच प्रमाण अगदी नगण्य, म्हणजे नाहीच आहे। डांबऱ्या डाग तर अख्ख्या प्लॉटमध्ये बघायला पण नाही आहे। डांबऱ्या डाग नाही आहे, कुजवा नाही आहे, मर रोगाचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे। तर चांगल्या पद्धतीनं आपण रासायनिक खताचा अतिशय कमी वापर करून चांगल्या पद्धतीनं आपण बाग यशस्वी केलेली आहे आणि त्याचं शेतकऱ्यांना फळ चांगलं मिळालेलं आहे। आणि ह्या मालाची युरोपसाठी मागणी झाली, त्या पद्धतीनं माल कटिंग झाला, 190 रुपयेपर्यंत रेटची मागणी झाली। शेतकऱ्यांनी चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे सध्या। मर रोग आणि डांबऱ्या डाग आणि कुजव्या पाकळी कुज
ह्याचं प्रमाण जास्त वाढत आहे, तसे सेटिंगसाठी बागा खूप त्रास देतात, तर त्यासाठी चांगल्या मार्गदर्शनासाठी महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र यांच्याशी संपर्क करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यावेळी महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्राचे डॉक्टर विकास देशमुख म्हणाले, 2 ते 3 वर्षापासून मार्गदर्शन केले आहे. 10 ते 12 दिवसात प्लॉटला भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर योग्य उपाय केल्याने डाळिंब बाग चांगल्या पद्धतीने आली असल्याचे डॉक्टर विकास देशमुख यांनी सांगितले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.